नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर आपल्या सबस्क्रायबर ताई यांचा अनुभव शेअर करत आहे. ताई म्हणतात, नमस्कार रेवती ताई, मी रेवती चॅनलवरचे अनुभव रोज न चुकता ऐकत असते. माझे ते रुटीनच झाले आहे, रोज एक तरी अनुभव ऐकायचा आणि मगच झोपायचे. आज मी आपल्याबरोबर माझा अनुभव या ठिकाणी शेअर करत आहे. आम्ही फिरायला जाणार होतो. तसे तर माझी मुले लहान असल्यामुळे आम्ही शक्यतो प्रवास करणे टाळतो, त्यामुळे फिरणे देखील कमीच होते. पण यावेळी फिरायला जाण्याची इच्छा होती. मग महाराजांना प्रार्थना करून फिरायला जायचं ठरवलं व त्यांना विनवणी केली की प्रवास सुखाचा घडून घरी सुखरूप परत येऊ द्या. मग आम्ही सगळं प्लॅन करून त्याप्रमाणे प्रवास सुरू केला. प्रवासात देखील महाराजांना रोजच प्रार्थना करत की आजचा दिवस सुखात जाऊ द्या. आणि आम्ही सगळे ठरलेली क्षेत्र फिरून झाले, कुठलेही अडथळा न येता. व मग परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. सकाळच्या फ्लाईटचा टाईम फिक्स असल्याने आम्ही सकाळी हॉटेलवर लवकर तयारी करून एअरपोर्टकडे निघालो. खूप दाट धुके व थंडी होती. गाडी ड्रायव्हर ह्याला एअरपोर्ट रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे त्याने गुगल मॅपवर एअरपोर्टचे लोकेशन टाकून ते दाखवले. त्या मार्गाला गाडी चालवत नेली. हॉटेल ते एअरपोर्ट ह्यातील अंतर जवळपास 60 किलोमीटर होते, त्यामुळे जास्तीत जास्त 1.5 तासात एअरपोर्ट येथे पोहोचू असा अंदाज होता. आणि जवळजवळ 30 किलोमीटर अंतर पार केल्यावर गाडी ड्रायव्हर ह्याने गुगल मॅप दाखवत असलेल्याप्रमाणे एक शॉर्टकट रस्त्याने गाडी चालवत नेली. खूप दाट धुके होते, त्यात कच्चा रस्ता, आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. घरे वस्ती आहे की नाही हे देखील कळत नव्हते. धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते, त्यामुळे ड्रायव्हर गाडी अगदी हळूहळू चालवत होता. मग थोडं पुढे गेल्यावर धुकं कमी होत गेलं. मग आमच्या लक्षात आलं की आपण खूपच खराब व सुनसान रस्त्यावर आहोत आणि तो पक्का रस्ता नसून वाळवंटातील पायवाटप्रमाणे असलेली वाट होती. आजूबाजूला घरे वगैरे मनुष्यवस्ती काहीच दिसत नव्हती, त्यामुळे आपण अडचणीत सापडलो आहोत याची जाणीव झाली. मग मी महाराजांना मनातच प्रार्थना करू लागली, कोणतंही संकट येऊ देऊ नका, आम्हाला सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी मदत करा. मग आणखीन थोडं पुढं गेल्या तर कळलं की तो रस्ता तिथेच संपला होता. आम्ही त्या कच्च्या रोडने 10-12 किलोमीटर आत आलो होतो. मग पुन्हा यूटर्न घेऊन गाडी मूळ रस्त्यावर परत आणण्यासाठी 10-12 किलोमीटर यावे लागणार होते व परत येताना देखील आम्हाला एकही वाहन दिसले नाही. मी महाराजांना सारखी प्रार्थना करत होती. मग आम्ही मूळ रस्त्यावर परत आलो. तोपर्यंत पूर्णपणे सूर्योदय झाला होता आणि रस्ता स्पष्ट दिसू लागला होता. पण आम्ही खरंच योग्य मार्गाने एअरपोर्टकडे जात आहे की नाही हे कळायला मार्ग नव्हता. मी महाराजांना म्हटलं, तुम्हीच आता मार्ग दाखवा. आणि त्याच वेळी इतका वेळ निर्मनुष्य रस्त्यावर जिथे एकही वाहन दिसले नाही तिथे समोरून एक गाडी आली. आमच्या ड्रायव्हर याने त्या गाडी ड्रायव्हर ह्याला एअरपोर्टवर जाणारे रस्त्याबद्दल माहिती विचारली. तेव्हा त्याने आम्हाला योग्य रस्ता दाखवला व आम्ही अगदी वेळेत फ्लाईटच्या वेळेआधी एअरपोर्टवर पोहोचलो. खरंच
माझी माऊलीच योग्य क्षणाला आम्हाला मदत करण्यासाठी धावून आली, नाहीतर आमची फ्लाईट नक्कीच मिस झाली असती व आम्हाला परतीच्या प्रवासाला खूप त्रास सहन करावा लागला असता। पण मला विश्वास होता की माऊली मला कधीही त्रासात टाकत नाही, म्हणूनच मी शेवटपर्यंत माऊलीचा धावा करत होते आणि माऊलीने माझ्या लेकराची हाक ऐकली। म्हणूनच गजानन विजय ग्रंथ यात म्हटलं आहे की कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तावरी, ते निज कृपेने करता दुरी, आपण साच दयाळा। माझ्या गुरु गजाननाला कोटी कोटी वंदन। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला, आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची। आजचा प्रश्न असा आहे की खालील ओळीतील रिक्त जागा भरा, यांचे नाव साधुत्व, उगीच नव्हते थोटांड मत, आता डॅश डॅश घरात काय झाले ते ऐका। तर जिथे डॅश डॅश आहे तिथला शब्द तुम्हाला सांगायचा आहे। आणि बघूया आता मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे शेगावचे मठात काही होते कागदपत्र, ते रतनसाने मजप्रत आणूनिया दाखविले। आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे, पहिलं शैलेंद्र खोत, दोन जया आंधळे, तीन रामदास रायबोले, चार पपिता भुरखंडे, पाच श्रीराम खुळे, सहा जया डोळस, सात अमोल माळी, आठ राज औरंगाबाद, नऊ नीलिमा देहाले, दहा अनिता पारकर, अकरा अदिरा पाटील, बारा सौ अश्विनी कुलकर्णी, तेरा सविता चौगुले, चौदा ज्योत्स्ना जाधव, पंधरा रामेश्वरी देसाई, सोळा अदिती चौधरी, सतरा सीमा पाटील, अठरा अरुणा घोडे, एकोणीस मंगला टिकले, वीस मंगेश इंगळे, एकवीस विद्याधर जावडेकर, बावीस कुसुम पडवळ, तेवीस रजनी सागळे, चोवीस रोहिणी डांगे, पंचवीस योगेश अग्निहोत्री, सव्वीस वैभव गोळे, सत्तावीस सुरेश तिबडेवाल, अठ्ठावीस बिट्टूस, एकोणतीस सुवर्णा पवार, तीस सुचेता आरंके, एकतीस रमेश काळे, बत्तीस वैदही मैथिली, तेहतीस सुवर्णा शिंदे, चौतीस विश्वास बनसोड, पस्तीस सौपुष्पा बनसोड, छत्तीस योगेश भूमकर, सदतीस अक्षता वानखेडे, अडतीस रेखा अहिरराव, एकोणचाळीस अमृता बेडेकर, चाळीस युजर 41 राजेश फरांदे, 42 विशाल राजपूत, 43 अजय पाटील, 44 छाया दुधाडे, 45 सुप्रिया वाघ, 46 चारुदत्त चौधरी, 47 गजानन मेहरे, 48 प्रज्ञा एरंडे, 49 गुरुप्रसाद कोल्हाटकर, 50 मंगेश पुरी, 51 मधुकरराव चौधरी, 52 नेहा नरेदी, 53 नम्रता शर्मा। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।
श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमः गण गण गणात बोते।